लाल मातीतली कुस्ती म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव देवीची यात्रा आज होते दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहामध्ये देवीची यात्रा पार पडत असते. यावर्षी मात्र कोरोनाचं संकट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली. तरीही मांढरदेव गडावरील देवीच्या मंदिराला खूप सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलंय. आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि सजावट मंदिराची करण्यात आली आहे. फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईमुळे डोळ्यांचं पारणं फेडणारी ही सगळी दृश्य सध्या मांढरदेवीच्या गडावर दिसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा होत नसली तरी शासकीय यंत्रणेच्या वतीनं देवीची पूजा अर्चा आरती करण्यात येते. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव यात्रेला आजपासून सुरुवात होतीये. शाकंभरी पौर्णिमा या पौर्णिमेलाच या देवीची यात्रा भरत असते. मात्र यावर्षी कोरोना काळ असल्यामुळं यावर्षी ही यात्रा भरणार नाही असं शासनानं जाहीर केलेलं होतं. खरं तर असं असलं तरी या ठिकाणी आपण मंदिराच्या परिसरात आहोत. तुम्ही पाहू शकता फुलांची सुंदर अशी आरास या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मंदिर परिसर एकदम सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जो सभामंडप आहे तो देखील फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यावर्षी कोरोना काळामुळं यात्रेला येऊ शकलेले नाही आहेत, पण मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येऊन या ठिकाणी देवीचं दर्शन घेत असतात. मात्र त्यांना ते दर्शन यावर्षी घेता येणार नाही आहे. मात्र झी 24 तासच्या वतीनं आपण हे देवीचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी आपण घडवतोय. खरं तर या देवीचं महात्म्य मोठं आहे आणि ते आपण समजून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीनं देवीचं महात्म्य काय सांगाल त्याच्याबद्दल? आज शाकंभरी पौर्णिमा या देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानं एक महिना मांढरदेवी गडावर भाविकांना प्रवेशास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, माननीय मुख्य जिल्हा न्यायाधीश, तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि विश्वस्त काही मोजके ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुजाऱ्यांच्या मार्फत देवीची शासकीय महापूजा झालेली आहे, संपन्न झालेली आहे. आत्ताच मांदार पर्वतावर रत्नासुर आणि लाख्यासुर दोन्ही राक्षसांचा वध केला आणि विश्रांतीसाठी देवी ह्या गडावर थांबलेली आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी, शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीने त्या दोन्ही राक्षसांचा वध केला, त्याच्यामुळे हा उत्सव साजरा केला जातो. नक्कीच या ठिकाणी उत्साहाचं वातावरण दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत असतं आणि मोठ्या संख्येनं भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात. मात्र यावर्षी त्यांना येता येत नाही आणि त्यामुळेच जी 24 तासच्या वतीनं आपण त्याच देवीचं हे रूप या ठिकाणी आपण दाखवतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया. भंडाऱ्याची उधळण म्हणजे